पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. कारण या बाबतीमध्ये मुलांच्या मनामध्ये प्रचंड गैरसमज असतात. स्वप्नदोषाला इंग्लिशमध्ये नॉक्टर्नल एमिशन किंवा नाईट फॉल किंवा वेट ड्रीम्स म्हणतात. स्वप्नदोषामध्ये काय होतं तर वयात येणाऱ्या मुलांमध्ये रात्री जेव्हा झोपतात आणि सकाळी उठून बघतात तर त्यांच्या लक्षात येतं की त्यांची चड्डी ओली झालेली आहे आणि मग ही मुलं प्रचंड घाबरतात आणि त्यांना वाटतं की मी आता नामर्द झालेलं आहे, नपुंसक झालेलं आहे. आता स्वप्नदोष म्हणजे नेमकं काय होतं तर अनेकदा तुम्ही रात्री झोपताना कधी रोमॅन्टिक सिनेमा पाहिला, एखादी नॉव्हेल वाचली किंवा तुम्हाला काही रोमॅन्टिक शृंगारिक स्वप्न पडलं तर नकळत तुमचं लिंग ताठ होतं आणि मग जेव्हा वीर्यस्खलन होतं तर त्यामुळे चड्डी सकाळी तेव्हा उठतात तेव्हा तुम्हाला वाटतं की ओली झालेली आहे. हे अतिशय स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, सर्व पुरुषांमध्ये होतं आणि हे वयात येण्याचं लक्षण आहे. प्रत्येक पुरुषामध्ये झोपेमध्ये दर 90 मिनिटांनी तुमचं लिंग ताठ होत असतं आणि मग तुम्हाला नकळत तुमचं वीर्यस्खलन होतं. तर स्वप्नदोष खरं म्हणजे स्वप्नदोष नाही आहे, तो गुण आहे. याचं कारण असं की स्वप्नदोष होतो याचा अर्थ तुम्ही नॉर्मल आहात, तुमच्या वीर्यग्रंथी नॉर्मली काम करतात आहेत, तुमच्या वीर्यनलिका ज्या आहेत त्या नॉर्मल आहेत. आता ह्या स्वप्नदोषाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न असतात. अनेक मुलांचं मी बघितलेलं आहे की जेव्हा त्यांना अशी चड्डी ओली होते मग आई वडिलांना विचारण्याची सोय नसते, ती मुलं घाबरतात आणि मग मित्राला सांगतात आणि मग मित्रही तुमच्यासारखाच अज्ञानी, तो म्हणतो अरे तुझी चड्डी ओली झाली, आता तू नामर्द झाला. आणि मग ही मुलं आपला मर्दपणा टेस्ट करायला वेश्यांकडे जातात आणि मग त्या ठिकाणी असं होतं की तिथलं घाणेरडं वातावरण किंवा आपल्याला कोणी बघेल का, घरी कळेल का, आणि त्यामुळे एक प्रकारची अपराधीपणाची भावना आणि त्यामुळे अनेक मुलांना त्या ठिकाणी लिंगस्ताट होत नाही आणि मग त्यांना असं वाटतं की माझा लिंगताट झालं नाही म्हणजे मी नामर्द झालं आहे, मी नपुंसक झालेलो आहे. असं काहीही होत नाही. मी जेव्हा वेश्यांसोबत काम करायला लागली त्या अनेक वेश्यांनी मला सांगितलं की मॅडम जे आई वडिलांनी सांगायला पाहिजे ते आम्ही सांगतो, आमच्याकडे आलेल्या अशा अनेक लहान मुलांना आम्ही समजावून सांगून आम्ही परत पाठवतो. पण काही वेश्या अर्थातच पैशांसाठी म्हणून त्या मुलांना एंटरटेन करतात आणि मग त्या मुलांमध्ये मग लिंग जर ताठ नाही झालं तर गैरसमज निर्माण होतात आणि मग हे प्रश्न असे मनात निर्माण होतात की मी जर मला स्वप्नदोष झालं म्हणजे माझ्या वीर्याचा स्टॉक कमी झाला का. वीर्याचा असा स्टॉक वगैरे काहीच नसतं, ती काय अशी बँकेमध्ये बचत करून ठेवल्यासारखं नसतं. तर वीर्य हे ज्या वेळेला लैंगिक इच्छा होते आणि ती पराकुटीला पोचते त्यावेळेला वीर्य बाहेर येतं आणि ते त्याच वेळेला तयार होतं. म्हणजे वीर्यकोशामधला स्त्राव, वीर्यकोशामधले पुरुष बीज, प्रॉस्टेट ग्रंथीतला स्त्राव आणि कौपर ग्रंथीचा स्त्राव ते त्यावेळेला मिसळलं जातं आणि वीर्य म्हणून बाहेर येतं. त्यामुळे स्वप्नदोषाने वीर्याचा स्टॉक अजिबात कमी होत नाही, जरा वाहता राहतो तशाच पद्धतीने वीर्याचा स्टॉक हा सुरू राहतो शरीरात. नंतर अनेकांना वाटतं की मला कमजोरी येते, शारीरिक कमजोरी आणि लैंगिक कमजोरी, तर त्याचा काहीही संबंध नाही. ही चुकीची संकल्पना आहे. आपल्या शरीरामधली जी ताकद असते ती आपल्या आहारावरती अवलंबून असते, आपल्या व्यायामावरती अवलंबून असते. स्वप्नदोषाने काहीही कमजोरी येत नाही. त्या बाबतीमध्ये मनामध्ये जे गैरसमज आहेत, अपराधीपणाची भावना आहे, त्यामुळे तुम्हाला कमजोर झाल्यासारखं वाटतं. स्वप्नदोषाने पुढील होणाऱ्या संततीवर काही परिणाम होईल का? काहीच नाही, त्याचा काही संबंध नाही आहे. स्वप्नदोषामुळे गुप्तरोग HIV ची लागण होईल का? अजिबात नाही. कारण गुप्तरोग आणि HIV ची लागण होण्यासाठी तुम्हाला ज्या जोडीदाराला असे आजार आहेत त्यांच्याशी लैंगिक संबंध केल्यानंतर ते आजार तुम्हाला लागतील. स्वप्नदोषात कोणासोबत लैंगिक संबंध करण्याचा प्रश्नच नाही आहे आणि त्यामुळे गुप्तरोग HIV ची लागण होणार नाही. बुद्धिमत्ता कमी होते का? त्याचा कवडीचाही संबंध नाही आहे. व्यायाम केल्याने स्वप्नदोष कमी होईल का? काही संबंध नाही आहे त्याचा. स्वप्नदोषाचा आणि व्यायामाचा काही संबंध नाही आहे. स्वप्नदोष होऊ नये म्हणून काही गोळ्या औषधं घ्यायचीत का? अरे स्वप्नदोष हा आजारच नाही आहे,
आणि त्यामुळे त्याच्यावरती गोळ्या औषधं घेण्याचं शी काहीच गरज नाही आहे. पण अनेकदा काही भोंदू डॉक्टर लोक किंवा काही वैद्य लोक ते फसवतात आणि मग असा प्रचार केला जातो की स्वप्नदोष झाला आहे, म्हणजे तुम्हाला आता कमजोरी आली, तुम्ही नामर्द झालात, तर आम्ही तुम्हाला गोळ्या देतो, औषधं देतो. तर हे साफ चुकीचं आहे. स्वप्नदोष हे नैसर्गिक आहे, हे नॉर्मल आहे आणि त्याच्या बाबतीतली जी भीती आहे, न्यूनगंड आहे, ते जास्त धोक्याचं आहे. तुम्हाला जे इतर त्रास झाल्यासारखे वाटतात ते भीतीमुळे असतात. उलट या वयामध्ये स्वप्न पडवून अशा पद्धतीचं वीर्य जाणं हे नॉर्मल आहे. म्हणून मी म्हटलं की तो स्वप्न दोष नाही, तो स्वप्न गुण आहे. जरा वाहता राहिला पाहिजे. जरा जर वाहला नाही तर त्याचं पाणी साचून डप्प होईल. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.